1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातल्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या याकूब मेमनच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, मात्र याकूब मेमननं या निर्णयावर फेरविचार याचिका न्यायालयात केली आहे. या फेरविचार याचिकेवर लक्ष घालण्याचे आदेश न्यायालयानं राज्याच्या स्पेशल टास्क फोर्स आणि सीबीआयला दिले. याआधी याकूब मेमनच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयानं 26 सप्टेंबर आणि 2 जूनला स्थगिती दिली होती. बॉम्बस्फोट प्रकरणात टाडाच्या कलम 3 अंतर्गत याकूब मेमनला दोषी ठरवण्यात आलाय, मात्र या कलमाअंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेप होऊ शकते, त्यामुळे फाशीबाबत फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याकूब मेमननं राष्ट्रपतींकडे दयेची याचनाही केली होती, ती याचना फेटाळण्यात आली आहे. याकूब मेमन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.